आज की रोटी ही हर एक सदस्य व्यक्तियों के लिए इसे ग्रस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 7 ऑगस्ट 2023 सोमवार देवाचे चरणी विसावा आणि तिला माझी नावाची एक बहीण होती। ती देखील येशूच्या पायाजवळून त्यांचे वचन ऐकले। लूक 1:39 वचन। परमेश्वराचे चरण हे शांतीचा 5वा मार्ग आहे। मेरी मार्ताची बहीण येशूच्या पायाजवळ बसली, त्यांचे वचन ऐकले आणि ती दैवी विश्रांती घेतली। तिच्याबद्दल प्रभूने म्हटले, मरियेने तो चांगला भाग निवडला आहे जो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही। लूक 10:42 वचन। मार्ताला मात्र विश्रांतीसाठी हा मार्ग माहीत नव्हता। सेवा केल्या मुले आणि कौटुंबिक ओझ्या मुले तिची शांती गिरावून घेतली आणि तिचे मन व्यक्तित आणि अस्वस्थ झाले होते। ती परमेश्वराजवळ केली आणि कुरकुरली, प्रभू माझी बहीण मला एकटीने सेवा करायला सोडली आगे यांची तुला पर्वा नाही का, म्हणून तिला मला मदत करायला सांग। असे काही आगेत ज्याने त्यांच्या काली जी मुले असामान्य रक्तदाबाचा त्रास होती आणि काहीच्या आत्म्यात अस्वस्थ आहे। ते त्याने चिंताग्रस्त करते आणि कुरकुर करतात, पण देवाची मुलांना एकच जागा मागित आहेत जिथे ते त्यांचे सर्व भार टाकू शकतात। दुःख आणि काळची ती परमेश्वराची चरणी आहे। पवित्र शास्त्र म्हणते, तुमच्या भार प्रभूवर टाका आणि तो तुम्हाला सांभाळेल। तो नीतिमानांना कधीही अलवू देणार नाही। स्तोत्र 55:22 वचन। प्रेषित पेत्र म्हणतो, तुमची सर्व काळची त्याच्यावर टाका कारण त्याला तुमची काळची आहे। 1 पत्र 5:7 वचन। जेव्हा तुम्ही परमेश्वराचे चरणी बसता तेव्हा तुमचे हृदय जगाला देऊ शकत नाही असा तेजस्वी शांततेने व्यापलेले असते आणि तुम्ही तुमच्या सर्व ओझ्यापासून मुक्त यावेल आणि तुम्ही आनंदाने ओरडून यावा जिरगे म्हणू शकता। मग तुम्ही आनंदाने घोषित कराल की तुमच्या बाजूने परमेश्वर आहे जो तुमच्या लढाया लढेल आणि तो तुमच्याशी संबंधित सर्व गोष्टी पूर्ण करेल। स्तोत्र 138:8 वचन। जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात संकटे आणि चिंता यातून जाल तेव्हा तुम्ही प्रार्थना करायला विसरू नका। आपला प्रभू आपली प्रार्थना केवळ ऐकत नाही तर प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देखील देतो। तुमच्या हृदयाला टोचणारी आणि फाडून टाकणारी समस्या कोणतीही असो, परमेश्वर ती परिस्थिती बदलेल आणि तुम्हाला सांत्वन आणि शांती देईल। जसे जंगलातील झाडामध्ये सफरचंदाचे झाड असते तसे माझ्या मुलामध्ये प्रिय आहे। मी खूप आनंदाने त्यांच्या सावलीत बसलो आणि त्यांचे फल माझ्या सावली गोड गोते। सालमन 2:3 वचन। देवाचे मुलांनो, जर एखादी जागा असेल जिथे तुम्ही तुमचे सर्व भार टाकू शकत तर ते कलवारीच्या क्रॉसवर आगे। आमच्या प्रभू येशूने त्या बदनस्तंभावर तुमचे पाप घेतले आणि प्रत्येक साप दौडला आगे। त्याने तुमच्या शत्रूचे डोके टेचले आगे आणि तो तुम्हाला सांत्वन आणि सांत्वन देतो कारण तो महान सांत्वना करता आगे। पुढील चिंतनासाठी श्लोक, ज्याला तुमची आई सांत्वन देते तसे मी तुझे सांत्वन करीन आणि जेरुसलेममध्ये तुझे सांत्वन होईल। येसाया 67:13 वचन। दिवसासाठी बायबल वचन, सकाळी स्तोत्र 72:73, संध्याकाळी रोमन्स 9:1-15 वचन। धन्यवाद।